आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. फसवू नका, लवकरात लवकर आरक्षण द्या. कोल्हापुरातील शिवाजी पेठेने दिली जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिलं निवेदन. आरक्षण मिळत नसल्यामुळे मराठा समाजाकडून गेले महिनाभर राज्यात मोर्चे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी जीवित व वित्तहानी झाली. आजही राज्यातल्या कोपऱ्या कोपऱ्यात ठिय्या आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने फसगत करू नये, लवकरात लवकर आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा यासाठी शिवाजी पेठेतील सर्वच तालीम मंडळे ग्रुप एकत्र येऊन मोठी रॅली काढली. यावेळी हजारो बांधव रॅलीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देऊन मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली. ही रॅली अर्धा शिवाजी पुतळा येथून सुरू होऊन बिनखांबी गणेश मंदिर पापाची तिकटी नगरपालिका सीपीआर चौक वसंत बहार मार्गे जिल्हा कार्यालयावर पोहोचली. यामध्ये महिला मुली अग्रभागी होत्या. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा, शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तर मर्दानी खेळ, ढोलकी वाद्य, बालचमुनी केलेली वेशभूषांतर, घोड्यांचा सहभाग हा लवाजमा आजच्या रॅलीमध्ये होता. यावेळी महापौर शोभा बोंद्रे, आमदार चंद्रदीप नरके, सई खराडे, राजश्री चव्हाण, अरुण नरके, कोराणे सुजित चव्हाण, माजी आमदार सुरेश साळुंखे, बन्ना शेठ राजेंद्र चव्हाण, महेश जाधव, सागर चव्हाण, अजित इंगवले, रविकिरण इंगवले, अजिंक्य चव्हाण, जयराम शिंदे आदी पदाधिकाऱ्यांसह हजारो बांधव उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर.